विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू च्या पुस्तकातील नाइन्थ चॅप्टर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम हे घेतोय. प्रॅक्टिस सेट 9.2 सुरू आहे. यातला एट एक्झाम्पल काय आहे बघा. द कर्व्ह सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 2200 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 50 सेंटीमीटर. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन. पाय 22/7 घ्यायला सांगितलंय. पहिल्यांदा आपल्याला जे सांगितलेलं आहे कर्व सरफेस एरिया तो लिहू. कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन यासाठी फॉर्म्युला असतो पाय आर एल. कर्व सरफेस एरिया आहे 2200. पायची व्हॅल्यू आहे 22/7. रेडियस आपल्याला दिलेली नाहीये, स्लॅन्ट हाईट दिली आहे 50 सेंटीमीटर. तर स्लॅन्ट हाईट लिहून घेऊ 50 सेंटीमीटर. आता रेडियस जर फाइंड आउट करायची असेल तर या 2200 कडे 1, 2 आणि 3 व्हॅल्यूज घेऊन जावे लागतील. तेव्हा 7 वर येतील, 22 आणि 50 खाली जातील. पहिल्यांदा 22 ने भाग तोडू. 22 × 22 = 0, 0. 50 × 50 = 50, 50 × 100. आता बेस आती 14. सो रेडियस इज 14 सेंटीमीटर. आता आपल्याला रेडियस माहिती झाली तर टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन फाइंड आउट करता येईल. टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन यासाठी फॉर्म्युला आहे पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. पायची व्हॅल्यू आहे 22/7. रेडियस आहे 14 सेंटीमीटर. एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट आहे 50 आणि पुन्हा एकदा रेडियस आहे 14. 7 × 7 = 14. 22 × 2 × 50 = 64. 22 × 44 = 44. 64 ला 64 ने गुणायचे. इथे गुणून बघू आपण रफ मध्ये. हे वर्क तुम्ही रफ मध्ये करणार आहात. 4 × 16 = 6 हात चालला 1, 4 × 24 = 1, 25. पुन्हा 4 ने गुणलं तर हेच उत्तर येणार आहे 6, 2816. 2816. आता हा टोटल सरफेस एरिया आहे म्हणून हा सुद्धा स्क्वेअर सेंटीमीटरच असणार आहे. तर अशा प्रकारे कर्व सरफेस एरिया जर दिला असेल आणि स्लॅन्ट हाईट पण दिली आहे तर आपण टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा रेडियस फाइंड आउट करावी लागेल.